पायलट मंडळी, मंडळी आता तुम्हीच मला सांगा की अशा परिस्थितीमध्ये कोणता जावई बंड करणार नाही, सांगा ना तुम्ही मला. केवढा त्याच्या पोटावर अत्याचार, ह्याला काय अर्थ आहे का? याच याच गोष्टीवरती आम्ही दोघं चर्चा करत येत होतो आणि आमच्यात वाद झाला आणि तिथे रुसून बस. आता काय करणार, माझ्यावरती एक कथानक पुढे सरकवायची जबाबदारी आली ना. ठीक आहे, असो चालायचं. हा तुम्ही काय म्हणत होतो, मानपान? हा आता मानपान करा हो, पण किती, त्याला पण काही सीमा आहे का नाही? मंडळी आता जो जावई बापूचा प्रकार तुम्ही पाहणार आहात तो पाहून एखादा दंश करणारा विषारी सर्प सुद्धा लाजेल याची मला पूर्ण खात्री. म्हणजे आता मला तरी मंडळी असं वाटतंय, काय ते तुम्ही बाकीचं ठरवायचं. तुम्ही तो जावयाचा प्रकार बघा, तोपर्यंत मी जरा माझ्या पार्टनरला, लक्षात आलं ना, पटवून येतो. नाही नाही मला जमणार नाही, मी जमणार नाही. अहो असं काय करता, पप्पांची बायपास सर्जरी, आपण त्यांना मदत करायला नको का? अरे पण 5-10 हजाराची गोष्ट वेगळी आहे, पावणे 2 लाख. काय हरकत आहे, बँकेत पैसे आहेत ना आपले. तसे किरकोळ 2-3 लाख रुपये आहेत ग. हा मग पुरे ना, तेवढी मदत केली तरी पुरे त्यांच्यासाठी. अच्छा, बँक बॅलन्स नील होईल त्याचं काय? अहो मग काय हरकत आहे, मला सांगा काय, पप्पा आपले कोणीच नाही आहेत का? सासरे आहेत ना ते तुमचे? असतील पण मला जमणार नाही, म्हणजे जमणार नाही. तुमच्यासारखा लबाड आणि नीच माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. ए स्टॉप इट, मी गप्प राहणार नाही आता. मला एक सांगा, हा ब्लॉक कोणाच्या मालकीचा आहे? कोणाच्या म्हणजे आपल्या मालकीचा, तुला ठाऊक नाहीये? ब्लॉक साठी पैसे दिले कोणी? पप्पांनीच ना. 3 लाखांचा चेक असा कोरा करकरी तुमच्या हातात दिले? पैसा पूजत होता म्हणून दिला, पोरीला फ्लॅट मध्ये राहायचंय ना. अहो पण ते पैसे परत घेणार नाहीत असं पप्पाने चेक देताना म्हटलं होतं ना. काय बोलायचं म्हणून बोलले, दुसरं काय? तुम्ही मला एक सांगा, तुम्ही या पैशांची परतफेड करणार आहात की नाही? तो प्रश्न येतोच कुठे, मॅटर क्लोज. खरंय, खूप स्वार्थी आहात तुम्ही. म्हणतात ना, गरज सरो आणि वैद्य मरो, तशातलीच गत आहे तुमची. पप्पांकडून पैसे हवे होते तेव्हा कसे लाचार कुत्र्यासारखे त्यांच्या पुढे उभे होतात. त्याच वेळी पप्पांनी तुम्हाला हडहड करून घालून जायला हवं होतं, तेव्हा काय केलं असतं तुम्ही? काय नाही, भू भू करून भुकलो असतो, नाहीतरी कुत्रा दुसरं काय करणार, भू भूच करणार ना. लज्जा तुम्ही, मला ना तुमच्याशी बोलायची किळस. जाऊ दे, त्यांचा तो दुसरा जाऊ आहे ना, त्याच्याकडून पैसे घ्या म्हणा. खूप स्वाभिमानी आहे तो, निदान तुमच्यासारखा नीच आणि निर्लज्ज तरी नक्कीच. पुरे पुरे मेवणेचं कौतुक पुरे, जा त्याच्याकडे जा आणि त्याला म्हणा पप्पांची बायपास सर्जरी आहे. तेही केलं असतं, तेही केले असतो. पण गाडी कुठे हरते आपली? तुम्हाला माहिती आहे ना काय, ताईचं इंटरकास्ट मॅरेज झालंय म्हणून, त्यामुळेच पप्पाने त्यांना घरातून हाकलून दिलं. अच्छा 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 अच्छा, त्यांच्याशी संबंध तोडलेत असत ना, मग तू जाऊन त्यांच्याशी संबंध तोड ना, त्यांना जाऊन भेट. अरे मेवणीला बघून त्याची तब्येत खुश होऊन जाईल. शी, मला तर तुमच्याशी बोलायची इच्छा नाही, पण मला एक चांगलंच कळून चुकलं. काय? मूळ विषयाला तुम्ही चांगलीच कोलाटणी दिली. अच्छा मला एक सांगा, काय तुम्ही पप्पांना भेटायला येणार आहात की नाही? यायलाच हवं, यायलाच हवं, आपलं ते कर्तव्य आहे. चला निघूया, चला. ए पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या बँक बॅलन्स विषयी अजिबात वाच्यता होता कमा नाहीये. ठीक आहे, नक्की. म्हणजे विश्वास नाहीये माझ्यावर? तसं असेल ना तर माझ्या तोंडाला पट्टी लावून द्या मला तिथे. चला. तर मंडळी, माणूस किला कलंक लावणारे असे महाभाग आपण बघितले ना की जीवनात केवढी निराशा येते नाही. पण काही म्हणा मंडळी, माणूस जगतो ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी.